जागरूकता कार्यक्रमांतर्गत सर्व समाज व तरुण पिढी तंबाखू मुक्त राहावी याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन. नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, सोलापूर जिल्हाधिकारी. तंबाखू मुक्त आरोग्यदायी मुले हे कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखू मुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गावस्तरावर शिक्षण आरोग्य सलाम मुंबई फाउंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरू आहे हा कौतुकास्पद आहे. मुले तंबाखूजन्य पदार्थापासून दूर राहावीत आणि त्यांनी आरोग्य संपन्न जीवन जगावे यासाठी शिक्षण विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन शालेय स्तरावर कार्यरत आहेत. समाज तंबाखू मुक्त करण्यासाठी शाळा हे एक प्रवेशद्वार आहे. जर शाळा तंबाखू मुक्त झाल्या तर समाज देखील तंबाखू मुक्त होईल हा विश्वास आहे. शिक्षण विभाग मार्फत तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यात सर्व शाळांसोबत यशस्वीपणे राबविलेला आहे. तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुले हा कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले गेले आहे. आज मी तेच सोलापूर जिल्ह्यातील 4,719 शाळांपैकी 765 शाळा टोबॅको फ्री स्कूल ॲपवर तंबाखू मुक्त घोषित झाले आहेत. शाळा तंबाखू मुक्त होण्यासाठी राजस्तरावर सर्व शिक्षण अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना माहिती देण्यात आलेली आहे. शाळा तंबाखू मुक्त व्हावात यासाठी अनेक पूरक उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. जिल्हा आणि राज्यस्तर सातत्याने या कार्यक्रमाचा आढावा देखील घेतला जात आहे, जेणेकरून या सर्व शाळा तंबाखू मुक्त होण्यास प्रेरित होतील. महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त व्हावात यासाठी सर्वांना प्रशिक्षित केले जात आहे. सर्वांनी मिळून महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या तंबाखू मुक्त शाळांचे निकष पूर्ण केले तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व शाळा तंबाखू मुक्त होतील आणि सर्व मुले आरोग्यदायी जीवन जगतील. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि महाराष्ट्रातील सर्व युवक आणि समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी आपण एकत्र येऊया आणि आपल्या शाळा तंबाखू मुक्त करूयात. पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.